हरिओम, मी स्मिता वीरा तेली, सांगली उपासना केंद्र। गेली 20 वर्ष मी बापूंकडे येते आहे। माझ्या आईचा छोटा एक अनुभव सांगते आहे। आम्ही पुण्याला गेलो होतो सगळेजणं, तेव्हा माझी आई आणि माझी मावशी फिरायला म्हणून बाहेर पडल्या होत्या आणि रस्ता क्रॉस करताना मावशी थोडीशी पुढे गेली आणि माझी आई मागे राहिली आणि तेवढ्याच वेळात तिकडून एक ऑटो आली आणि तिला डॅश दिली तिने आणि तिला कळायच्या आधीच ती चक्कर येऊन खाली पडली आणि तिला इतक्या जोरात डॅश लागली होती की तिचे पायाचे 2 हाडं क्रॅक गेलं होतं तिथे। आणि ती जेव्हा तिला त्याच रिक्षात घालून तिथल्या जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं, तेव्हा खरं हे मावशीला काहीच माहिती नव्हतं की तिला काय झालं आणि काय नाही। तो ऑटोवाला त्या दवाखान्यात गेल्यानंतर थोडीशी तिला जाग आली आणि नंतर तिने माझ्या भावाचा तिथल्या मावस भावाचा नंबर तिला त्यांना सांगितला डॉक्टरांना आणि नंतर कळालं की तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती दवाखान्यात आहे आणि नंतर तिच्यावरती उपचार झाले आणि ती पण बापूंची अगदी खूप भक्त आहे आणि नेहमी बापूंच्या वह्या लिहिते आणि तेव्हा तिला तेवढ्या वेळात शुद्ध येऊन तिने दादाचा नंबर जेव्हा सांगितला तेव्हा आम्हाला कळालं की तिला ॲक्सिडेंट झाला आणि तिला ॲडमिट केलेलं आहे। हे केवळ फक्त बापू आणि बापूच करू शकतात, कारण त्यावेळेस तेवढ्या वेळात तिला शुद्ध येणं, तिला ते सांगायला हे होणं हे काही साधं नाही आहे आणि ती तेव्हा बापूंचे खरंच आभार मानते की काही कोण असं अनोळखीला कोणी उचलून कुठे नेत नसतं, त्यामुळे तिला घेऊन गेले आणि तिच्यावरती उपचार व्यवस्थित झाले म्हणून आज माझी आई व्यवस्थित आहे आणि तिला त्यातून पूर्णपणे बापूंनी बरं केलं, आज ती छान आहे, व्यवस्थित आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञान।